आता मी बनवणार आहे आज सुरमईचा रस्सा। त्याच्यासाठी मी सुरमईचे तुकडे घेतलेले आहेत, 4-5 कोकम घेतलेले आहेत, 1/2 चमच हळद, 1 चमच अगरी मसाला, 1/2 चमच गरम मसाला, त्याच्यामध्ये मी नारळ आणि कोथिंबीरचा वाटप घेतलेला आहे, 1/2 नारळ आणि थोडी कोथिंबीर वाटून घेतलेली आहे। हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं कोकमांसहित। दोन मिनटं लावून ठेवायचं असंच। मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं सालेसहित लसूण घेतलेलं आहे, लसूणच्या 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या मी टेचून घेते आहे सालेसहित, कारण की सालेमध्ये सुद्धा, लसणाच्या सालेत सुद्धा तिखटपणा असतो। सारामध्ये टाकताना सालेसहित टाकलं तर चांगली टेस्ट येते। आणि आता हा टेचलेला लसूण मी फोडणीच्या पॅनमध्ये टाकते, त्याच्यामध्ये किंचित हिंग, चांगलं परतून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये आपण ही मिक्स केलेली मच्छी आहे, सर्व मसाले मिक्स केलेली, ही त्याच्यामध्ये टाकायची। आणि याच ताटामध्ये पाणी घालून आपल्याला जेवढा सार हवा असेल तेवढा पाणी त्याच्यामध्ये घालायचं। आपला त्याच्यामध्ये कोकम पण टाकून झालेलं आहे। आता ह्या साराला छान उकळी आली की आपला सार तयार होणार। मच्छीला जास्त शिजवायचं नसतं, जास्त शिजवल्याने मच्छी एकदम स्मॅश होऊन जाईल त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे एक उकळी आली छान अशी की मग आपण गॅस बंद करून टाकायचा, त्यातच आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। चवीप्रमाणे मीठ। आता एक उकळी येऊ द्यायची की आपली मच्छी कढी छान उकळी आलेली आहे। आपला सुरमईचा रस्सा तयार झालेला आहे। सुरमईचा रस्सा म्हणा किंवा सुरमईचं कालवण म्हणा, काही म्हटलं तरी चालेल। मी आता गॅस बंद करते आणि पॅन खाली उतरून घेते आणि त्याला कोथिंबीरीने गार्निश करते। हा रस्सा आपण भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खाऊ शकतो, जेवणामध्ये दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा खाऊ शकतो। प्रकारे सुरमईचा कालवण किंवा सुरमईचा रस्सा, सुरमईची फ्राई भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो।